विदर्भात साजरा होणारा लहान मुलांचा तान्हा पोळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षांपासून त्यावर निर्बंध घालण्यात आले होते. नंदीबैलाची प्रत्येक घरी ओढ असल्यामुळे दरवर्षी नंदीबैलाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तसेच दुरून दुरून कारागीर नंदीबैल विक्रीसाठी शहरात दाखल होतात. याही वर्षी मुलांसाठी विविध आकारांचे लाकडी लहान मोठे बैल बाजारात सज्ज आहेत. 1,000 ते 50,000 नंदीबैल विक्रीस आणले आहेत, मात्र त्यांना सुद्धा यावर्षी पोळा उत्सव नसल्याचा फटका बसतोय. कोरोनाचे निर्बंध असल्यानं पोळा हा सण साधेपणानं साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांपासून फक्त मेहनत करणं आहे आणि लहान मुलांना खुशी देणं आहे, एवढंच होत आहे. पती बनवतात, मी आणि मुलगा त्यांना सहकार्य करतो, पण लहान मुलांच्या खुशीतच आमची खुशी आहे, असं नंदी विक्रेत्या आशा सोनटक्के यांनी सांगितलंय. कला जिवंत राहिली पाहिजे यासाठी हे सगळं करत आहोत, त्यामुळे मेहनत जरी निघाली तरी आम्हाला समाधान वाटतं, असं बोरगाव येथील विक्रेता गजानन पुसदेकर म्हणाले. बाईट आहे गजानन पुसदेकर. प्राणी मात्रावर दया करा असा शुभ संदेश देणाऱ्या बैलपोळ्याच्या सणाला काही प्रमाणात शासनानं सूट देऊन बैलपोळा साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सर्वांकडून होती आहे. आणि 10 वर्षापासून मी हा धंदा करतो, पण 10 वर्षापासून या 2 वर्षामध्ये आमचा धंदा इतकं ढल आहे का ते काही नाही, फक्त आम्हाला मेहनत करणे आहे आणि लहान मुलांना खुशी देणे आहे, फक्त एवढंच आमचं हे आहे, बाकी काही नाही, धंद्यामध्ये काही भेटत नाही आहे. आता 10 वर्ष झाले मला आता आणि ह्याच ठिकाणी मी धंदा करतो 10 वर्षापासून. पिपरीला राहतो, माझं मिस्टर हे बनवतात, माझा मुलगा पण सहाय्य करते, मी पण सहाय्य करतो. आधी माझा कमीत कमी 1 लाखपर्यंत धंदा केला आहे मी. मागच्या वर्षी फक्त 40,000 धंदा केला, आता ह्या वर्षी तर अजून 5-6,000 व्हायचंच आहे. 3 दिवस झाले मी इथे आहे. तर कोरोनाचा सावट म्हणजे काही धंदा नाही आहे, धंद्याला खूप मंदी आली आहे, म्हणजे मागासली आहे. याच्यातून आनंद म्हणजे आता इथं लहान लहान मुलांसाठी लोक नेतात आणि ते आपल्याला भाऊबाजी करतात, पण आपणही जसं त्यांना त्यांच्या मनामध्ये जसं आलं का, जसं 150 रुपयाचं लहान घुशी आहेत तर 150 रुपयाचे ते म्हणजे 100 रुपयाला द्या, तर 100 रुपयाला देऊन देतो आम्ही. काय करायचं आहे, लहान मुलाचं खुशी आहे तर ते आमची खुशी आहे. मी 10 वर्षापासून इथंच आहे, एकदम 10 वर्षापासून धंदा करतो. हा 2-3 वर्षापासून धंदा उरले राहिला आमचा आला कोरोनाच्यानं, हा माल थकीत राहिला 2-3 वर्षापासून. आता यावर्षी 60-70 नंदी आहे, त्याच्यातून आता 20 नंदी केली आहे फक्त, बाकीचा माल अजून शिल्लक आहे. आता 5,000 नंदी आहे, आता 1,500 रुपयाचा 1,000 रुपयाचा असं मागतात. आम्ही का करावं आम्हाला समजून नाही आलं ते. आता कोणाला देऊन द्या लागतात, जसं चालतात एखादं पोरगं मागतात ना, तर मागा लागतात देऊन द्या बा, जाऊ दे का देऊ लागेल तेवढेच, का करायचं आहे. नंदी 1,000 रुपयापासून तर 20,000 50,000 असे नंदी विकतो. इथं नाही का कोणी ऑर्डर घेतो आम्ही आणि देतात. आम्ही आमच्या घरून आम्ही 4-5 नंदी गेल्या आहे, 20,000 10,000 15,000 असे गेले आमच्या. हे आता हे लाल लाल नंदी आहे, 2 नंदी आहे मोठे आले, हा 15,000 नंदी आहे, तो 12,000 नंदी आहे, असे आम्ही विकून राहिलो. त्याची किंमत आहे 20,000 रुपये आहे, त्याला आम्ही 12,000 रुपये 10,000 रुपये जसे तसे काढत आहे. हे परिस्थिती आता हे कोरोनाच्यानं आहे. एक नंदी बनवायला कमसे कम 8 दिवशी घेते आणि 3 दिवशी घेते. लहान नंदी 3 दिवस घेते, मोठा नंदी 15 दिवस घेते. अशी त्याची मेहनत काढून घेणे आम्हाला तर काही नाही. आमची मेहनत तरी निघाली आम्हाला समाधान आहे, दुसरं काहीच नाही. कला एक राहिली पाहिजे, एक नाव राहिलं पाहिजे बा आपलं. तसं एक वर्धे सिटीमध्ये आपलं बा नाव आलं पाहिजे ना, आणखी 2 पैसे आले पाहिजे ना, आणखीन नंदी खपले पाहिजे आम्हाला, तोच आनंद आहे, दुसरं काहीच. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.